सकाळ सकाळ शुभ सकाळ. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वर्गरंगिरी कोकणातून आपल्या कोकणकर आरजी ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, मस्तपैकी सकाळचं रम्य असं वातावरण, पक्ष्यांचा केलविलाट तुम्हाला ऐकायला येतच असेल. आणि आज आहे ना, आपली आई अलूवडी बनवणार आहे. बहुतेकशी जर म्हणतात सगळेजण आई व्हिडिओमध्ये नसते, आई व्हिडिओमध्ये नसते, तर आज आई अलूवडी बनवणार, त्याचाच व्हिडिओ असणार आहे. आणि कशा पद्धतीने अलूवडी बनवणार आहे ती रेसिपी तुम्हाला सांगणार आहे. काय ना, आपलं आम्ही आपल्या तिखट मिठासोबत खाणारे माणसं आहोत, तर असे साध्या पद्धतीने बनवेल. ती रेसिपी काय असेल ते तुम्हाला व्हिडिओद्वारे बघायला भेटणार आहे. तर चला आता जाऊया सर्वप्रथम आपल्या किचनमध्ये. चलो, सकाळचं वातावरण मस्तपैकी, आणि आज मोबाईलमधूनच शूट करतो आहे व्हिडिओ. चला जाऊया आपण किचनमध्ये. बबलू बघा बसलेलाच आहे किचनमध्ये, आलो आहे आणि आईने तयारी करून ठेवलेलं आहे. काय काय आज असणार आहे? अलूवडे बनवत आहे. अलूवड्यासाठी काय काय घेतलंस आहे तू? कशामध्ये? याच्या पिठात, चण्याच्या पिठात तिनं कोकमाचं पाणी, तिखट मीठ आणि गरम मसाला टाकला नाही, एवढंच ना? आणि तिकडे टोपात काय ठेवलं साहेब? पाणी उकडायला ठेवलं नाही, कारण आपल्याला ते उकडवायच्यात नंतर, या जालीवर उकडवायच्यात, त्याच्यामुळे तिनं पाणी तापवसं ठेवलं नाही आपल्या गॅसवरतीच. आणि इकडं पानं आहेत, तर पानं घ्यायचे आणि त्याच्यावरती पीठ लावायचं आहे ना. बबलू तुला काय पाहिजे? हां, काय पाहिजे तुला? काय बघा, पूर्ण पानावरती आहे ना, पीठ लावून घ्यायचं. एकावर एकावर चार चार पानं घ्यायचे, अशी एक एक चार चार पानं घ्यायची, तीन तीन चार चार पानं. वडी मोठी बनेल. अजून पानं घ्यायचे, हे पानं बा काढून ठेवलेले होते. किती घेते सर? चार. हे चार पानं घेतला नाही, त्याच्यावरती पीठ लावून घेतला नाही. त्याच्यानंतर गोल राऊंड मध्ये करायचं असतं ना, गोल गोल. बांधून ठेवायची की अशीच? नाही बघ आता कशी करते ते. परफेक्ट राऊंड मध्ये आली बघा. हा, उभशी ठेवायची बघा. हे उभशी ठेवला नाही, आता दुसरी पानं घेते सेम तसच. त्याच्यात कितीतरी बनतील ना, कापल्यावर भरपूर बनतील ते, आहे ना बारीक बारीक कापल्यावरती. परत अजून घेतला नाही तर सेम तसंच करायचं आहे. आणि इकडं आपला काय गॅस आहेच, इकडं कावील आहे, हे बघा याच्याने घावणे बनवतात या कावेलीवर. आणि इकडं भाकरीचा तवा, आता पेला पाण्याचा आहे. किचन लहान आहे असं ते, लहान असलं म्हणून काय झालं? स्टोव पण आहे इथं, हा बघा सगळेजण येतात, इथंच जेवून जातात, आवडतं सगळ्यांना. बघा सेम रेसिपी तसंच आलेलं आहेत, हे बघा. त्याने याच्यावरती आता आहे ना झाकण ठेवते, का तर उब लागायचे. एकदा उबलल्या ना की मग काढायच्या, कापायच्या आणि तळवायच्या, आहे ना. चला आता उबतील तेव्हा मग बघू कापायच्या त्या. आता उभू दे, आता आग करायचं, खाली पाणी जेव्हा तापेल वरती वाप येईल तेव्हा मग त्या वापरणार आणि उबणार. नंतर थोड्या वेळ बघूया. आजीबाई आहे ना लाडू घेऊन आले मेथीचा,
हे लाल वाली लाल भारी दिसतंय हे बघ कसले अरे खरंच चांगलं दिसतंय कोण दिला ना या पिऊताईन हंगा काटे भारी वाटत रे मागून काय बघचा आहे व्हिडिओ बघायचा आला मागून तर आपल्या आलूवाड्या आहेत ना उभारलेत हे बघा कसं आलं मंगाशी कसं होतं हिरवागार आता उभारल्यावर बघा कसं आलं पाण्याचे वापन त्याला उब लागले आणि उभारलेत बघा आता ह्या उतरून निवश ठेवायच्या त्याच्यानंतर मग कापू थंड झाल्यावरती आता कशा गरम गरम असतील ना सुकू दे थोड्याशा पाण्यासकट येत पेला गरम पाण्याचं आता कापल्या तर कुस करतील त्या बघा कसं आहे ते आता आहे ना हे जरा सुकू देत त्याच्यानंतर कापूया आपण इकडे आहे ना आईने तेल तापासा ठेवला नाही आणि ते पण कढईत जुनी कढई आहे आमची त्याच्यामध्ये आणि इकडं आलूवडी कापते बघा साईज बघा आणि आता बघा कसं आहे ते गोल गोल हे बघ इल्यावर कापते दुसरं काय जेवण म्हणून साधं आहे मुंगाची भाजी डाळ भात भाकरी मुंगाची भाजी डाळ भात भाकरी आहे आणि त्याच्यासोबत आलूवडी स्पेशल खा दे किती द्या खाणारच आहे म्हणूनच बनवायला सांगितल्या बघा कापून झालं ना की मग तळवायच्या मस्त कुरकुरी तशा मस्त वाटत खायला पूर्ण या झाल्यात ते अजून दोन आहेत बघा एकाच्याच किती झाल्या अजून त्या दोन आहेत मग नंतर मग इकडं तळायच्या आपण त्याच्यामध्ये तर इकडं आपलं तेल तापलेलं आहे आणि याच्यामध्ये बघा आलूवडी सोडला नाही बघा किती झाल्यात त्या एक माणूस आमचा इथे शेकोटी घेत आहे काय ना रे सगळे कुरकुरीत करायचेत आपल्याला ही डाळ आहे भात आहे इकडं मुगाची भाजी आहे आणि भाकरी आहे मस्त पैकी मजा आहे याचं मजा म्हणजे आपल्या आलूवड्या तयार झालेल्या त्या बघा मस्त हे कुरकुरीत झाल्यात कलर पण बघा कसा आलाय ते एकदम आणि थोड्याशा शेवटच्या टाकला नाही बाकी रेडी आहे आणि ह्या डब्यातून आता उमेलाने घेऊन जातो थोड्याशा दुकानात परत व्हिडिओ बघितल्यानंतर शिव्या घात राहतील राख्या झाला आणि उमेलाने घेऊन जातोय दुकानात थोड्याशा पापड आहे तिथं आणि ह्या झाल्यात आता आणि नंतर मग थोड्या वेळ जेऊया मग आपण एकदम मस्त झालेत कलर पण भारी आलाय आता करकरीत झालेत या तुम्ही पण आलूवडा खायला आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा चॅनलवरती नवीन असा चॅनल सबस्क्राईब पण करा तुम्ही पण घरी बसून असं बनवा काय ना काहीतरी खायला विकत आणण्यापेक्षा घरी केलं मस्त आईने आलूवड्यांसोबत पापड पण भरलेत आहे हे बघा ऐकून दिला होते पिऊतो येईन घरी बनवलेलं पापड होते मस्त कुळकुळा आता मी दुकानात जाऊन येतो डबा देऊन येतो फक्त उम्याला चला नंतर येऊन जेऊया परत म्हणजे मस्तपैकी आपल्या आलूवड्या झालेल्या आहेत आणि रेसिपी काय साधीच काय जास्त हे नाही आपण काय तिखट मिठावर खाणारे माणसं आहे
तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आता मी चाललोय जाकादीत, जाकादीत आल्याच्या नंतर जेवणार मी मस्तपैकी. आणि पावसाला रिमझिम रिमझिम सुरुवात झाली आहे. पावसाचं काय खरं नाही, आता हाय तर कधी पण येतं नाही, कधी पण रात्रीवर भरपूर पाऊस पडला. आणि मेन म्हणजे पाऊस लागू लागला ना की लाईट जाते आमची, हा मोठा विषय गावी. तर फुल टू जादू बनून आता चाललोय जाकादीत. कडक ना, एकदम जादू टाईप, हिरवा जादू. चला जाकादीत जायचं आहे, आपली परी घेऊन जाकादीत जाऊया आपण. आणि आज मोबाईलमध्येच व्हिडिओ शूट केला आहे मी, हे बघा. तर मंडळी जेवायला या, इकडे मुगाची भाजी आहे आणि आलू वडी मस्तपैकी, आणि तांदळाची भाकरी आहे, आणि समोरचा नजारा. या साईडला आजी जेवते आणि इकडे बाबा जेवत होता. या जेवायला, एक तर बघा, एक त्याच्या आजीच्या इथे गेलं आहे आणि एक माझ्यासोबत आहे. बबलू मेरे साथ आहे, तू मागे बडो, हम तुम्हारे साथ आहे. जर तू पंखा, याला पण भरपूर आवडते, सकाळपासून किती खाल्ला नाही, आलू वडीच खातोय. बघ रेटवतोय नुसतं. या तुम्ही पण जेवायला मस्तपैकी. आलू वडी म्हटलं की तोंडाला पाणीच सुटतं. चांगले आले, कसे आले आलू वडी? हा खाता येत, कसे आले रे? ए बबलं, कशी झाली आलू वडी? काय बोलतो आहे? म्याव 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 म्याव. या जेवायला, या खाता खाता बोलूया. मस्त केले एवढे खायला, तेव्हा दाखवून घालतो म्हणून. तर मित्रांनो, आताचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आता व्हिडिओ थांबतो, येऊया त्याच्यानंतर बोलू मग. आणि आजचा व्हिडिओ आजच झाला. बरं, मस्त वैकल एवढे बनवले होते आईने. तुम्हीसुद्धा ट्राय करा, जास्त का नाही आलूची पानं आणि पीठ असलं ना तांदळाचं, आपलं चण्याचं, मग अलोडी बनवायला सोपी आहे. बघा तुम्ही कसे आहे, बनवायला पाहिजे, सगळं सोपं आहे, फक्त कंटाळा नाही केला पाहिजे, बनवायला पाहिजे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूच अशा नवीन व्हिडिओमध्ये. लगेच कोकण करायचे कसा, सगळ्यांना घर बसलं कोकण दर्शन. पाऊस आहे त्याच्यामुळे फिरत नाही, घरूनच व्हिडिओ बनवूया आपण. चला टाटा बाय बाय. व्हिडिओ कसा वाटतात कमेंट करून नक्की सांगा.